सोलापूर शहरातील संगमेश्वर पब्लिक स्कूल या स्कूलला सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळाली आहे अशी माहिती संस्थेचे सचिव धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत मागील काही वर्षापासून संगमेश्वर पब्लिक स्कूलची सुरुवात करण्यात आली आहे. संगमेश्वर पब्लिक स्कूलचा वाढता व्याप पाहून संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या अथक प्रयत्नानं दिल्लीच्या सीबीएसई या बोर्डाची मान्यता मिळवण्यात संचालक बोर्डाला यश आलंय. त्यामुळे शहरात नव्या उमेदवीचे नव्या पद्धतीचा रोजगार निर्मिती करणारे शिक्षण सीबीएसईच्या माध्यमातून शहरात मिळणार आहे अशी माहिती संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी कुलगुरू इरे स्वामी आणि सचिव धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संस्थेची ॲबिलिटी जी आहे, क्षमता जी आहे, त्याचा विचार करून हे स्वायत्तता ही या महाविद्यालयाला मिळालेली आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की आता लोकांचा कल जो आहे की मुलं जी आहेत लहानपणापासून त्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं आणि त्या माध्यमामधून स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपला बाल्य जो आहे आपला मुलगा हा पुढे राहावा अशा प्रकारची इच्छा असणारे पालक आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे सर्वत्र वाढत आहेत. तर ही गोष्ट लक्षात घेऊन संस्थेचे सचिव आणि संस्थेने हा विचार केला की या ठिकाणी CBSE नावाचा हा जो एक कोर्स आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच संस्था ज्या आहेत या संस्थेकडून मान्यता घेऊन हे कार्य करत आहेत. त्यांच्या कॅम्पसमध्ये CBSE स्कूलची डिमांड सारखं होते आणि म्हणून त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीची शाळा प्री प्रायमरी स्कूल आपण चालू केली आणि सुरुवातीला साधारण 150 विद्यार्थ्यांना घेऊन चालू केलेली आज 800 विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी आहे. आणि नुकतंच त्याचीही कमिटी CBSE बोर्डाची जी दिल्लीची कमिटी आहे त्यांनी या ठिकाणी व्हिजिट करून त्याचंही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून त्या शाळेच्या वाढीच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा आहे. अशा पद्धतीने हे दोन महत्त्वाचे निर्णय ह्या संस्थेच्या दृष्टीनं लागलेले आहेत, ते आपल्यासमोर शेअर करावेत कारण ते संस्थेला आणि सोलापूरकरांच्या दोघांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद आहे.